तरीकडे वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सायन पनवेल महामार्ग रोखून धरलाय. मुंबई पुणे महामार्ग अडवत मनसेने घोषणाबाजी देखील केलेली आहे. तर वीज दरवाढीचा निषेध करण्यासाठी आता मनसैनिक रस्त्यावरती उतरलेले आहेत. याआधी सुद्धा मनसैनिकांनी कार्यालय देखील फोडलेलं होतं नवी मुंबईमधलं. त्याआधी सुद्धा तसा इशारा राज ठाकरे यांनी स्वतः दिलेला होता आणि आता पुन्हा एकदा मनसे रस्त्यावरती उतरलेली आहे. रस्ता त्यांनी रोखून धरलेला आहे. वीज दरवाढी विरोधात आता मनसैनिक रस्त्यावरती आलेले आहेत आणि त्यांनी हा राष्ट्र मार्ग सध्या रोखून धरलेला पाहायला मिळतोय. आणि याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत पनवेलचे प्रतिनिधी मनोज भिंगाडे आहेत. मनोज, काय सांगाल, मनसेनं आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. रस्त्यावरती ते उतरले आहेत आणि रस्ता रोखून धरलाय. संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर मनसेने वीज बिलाविरुद्ध आंदोलन केलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून आज पनवेलमध्ये मॅडोन कळंबोली येथे सायन पनवेल एक्सप्रेस हायवे मनसेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरला होता. किमान 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढची कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन नेलेले आहे. अगदी बरोबर आहे. खरं तर मनसैनिकांचा हा जो पवित्रा आहे तो आपण समजू शकतो, मात्र वीज दरवाढी विरोधात त्याबद्दल काय? कारण की आता किती दिवसांपासून या ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे, खरोखरच उपासमारीची वेळ काही जणांवरती आलेली आहे आणि या दरवाढी विरोधात कुठल्याही प्रकारची पावलं का उचलली जात नाहीत? नक्कीच, मनसेने संपूर्ण राज्यभर हे आंदोलन छेडलेलं आहे, मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेने केलेला आहे. राज ठाकरे यांनी देखील वीज बिलासंबंधी सरकारशी बोलणं केलं होतं, मात्र त्याचा परिणाम कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे आज पनवेलमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज हे आंदोलन करण्यात आले आहे. अगदी बरोबर, धन्यवाद मनोज आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर आता मनसैनिक वीज दरवाढी विरोधात रस्त्यावरती उतरलेले आहेत. सरकारनं याकडे लक्ष घालावं यासाठी आता मनसे आक्रमक झालेली आहे. लॉकडाऊन जसं सुरू झालेलं आहे तेव्हापासनं अनेक जणांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. अनेक उद्योगधंदे त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये वीज दरवाढीविरोधात या ठिकाणी त्याचा निषेध करण्यात येतोय. वाढीव वीज दर या ठिकाणी देण्यात येत आहेत आणि त्याचा परिणाम सामान्य माणसावरती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय.